नसाकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी मेघना. अरे एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय ह्यात? तू इथे काय करतेस? इथे कशी म्हणजे? मी इथेच तर असते. हॅलो, म्हणजे 24 तास तुझ्या मनातच तर असते. मी असते ना? हे बरं आहे तुझं. एरवी अशी मागतेस ना की ऍज इफ तुला बोलताच येत नाही, आणि मग अशी बोलतेस ना की ही काय की मला जास्तच आवडायला लागतेस. अच्छा. बरं, हे जास्त म्हणजे किती? जास्त म्हणजे परवाच्या पेक्षा काल जास्त, कालच्या पेक्षा आज जास्त, आणि आजच्या पेक्षा बरं. कळलं हे बरं आहे. ते तुला कळलं ग, माझ काय काय की मी तुला किती आवडतो ते. ओ, ते असं बोलून थोडीच दाखवतात. हो हो का? ते स्वतःवर आलं की बरं आहे. तुम्ही मुली पण ना जरा सटकलेलेच असतात. ए काय? जराच ना, तुम्ही मुलं तर पूर्ण सटक असता. ए हो, लेट इट बी. त्यातच तर मजा असते ना. बर, हे लॅपटॉप घेऊन काय करतोस तू? अरे काय करतोय म्हणजे, काम करतोय. ए मला नाही चालणार. काय? हेच ऑफिस मधली काम. ऑफिस मध्ये ऑफिस मधलं काम घरामध्ये आणून त्यात डोकं घालून नाही बसायचं, आधी सांगून ठेवते. लग्न झाल्यावर तू घरी आलास की फक्त माझा आणि कामलीचा. म्हणजे आपल्या फॅमिलीचा ना? नो. आदित्य उठ. अरे उठ ना. अरे चल ना, एक मिनिट. काय कुठला गेम? काय आधी काका, तुझं ना लक्षच नसतं हल्ली. काय हे? अगं, तो ना त्याच्या गर्लफ्रेंडच्या विचारात असतो. तुला कसं रे माहित? मी मुलगा आहे, मुलाचं मुलालाच कळतं. असं काही नसतं. आधी काका, तुम्ही अरे काय चाललंय, काय छळताय त्याला? बाबा हा पल्लव बघा ना फेकतोय. नाही नाही, हीच फेकतीये. नाही, तू फेकतोय. बस बस, जा इकडे जा, नाही तर अरचुआत्याकडे जा. चला चला निघा, चला चल लवकर चल. काय हैराण केलं ना मुलांनी? बरं ऐक,
ही काही हनीमून पॅकेजेस आहेत वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनीशी, तू यांच्याबरोबर पण जाऊ शकतोस किंवा ते तुझं इंडिपेंडेंट बुकिंग पण करून देऊ शकतात. मी खरं तर डायरेक्ट तिकडेच आणणार होतो पण म्हटलं चॉईस तुझा आहे, तू ठरव, ये चूज कर. अरे हो, तुला मेघनाला विचारावं लागेल ना. अरे एनी प्रॉब्लेम? नाही रे बाबा, प्रॉब्लेम ॲज सच नाही, पण काय पण काय दादा. अरे तिनं खूपच अबोले, म्हणजे आता तरी मला असं वाटतंय की ती काही बोलली नाही तरी तिच्या मनातलं सगळं कळतंय मला. पण नेहमी असं नाही होत ना, आणि नेहमी असं नाही होणार. कम्युनिकेशन, कम्युनिकेशन सगळ्यात महत्वाचं असतं रे रिलेशनशिप मध्ये. करेक्ट, पण कमिटमेंट प्रामाणिक आणि स्ट्रॉंग असेल ना तर कम्युनिकेशन आपोआप होत. डोंट वरी, प्रेम मार्ग दाखव. कितीही स्पीड ब्रेकर आले तरीही बघ. थँक यू. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. जय हो बाबाजी, बाबाजी आतापर्यंत सांभाळून घेतला तसंच लक्ष असू द्या. जय हो, जय हो, जय हो, जय हो. अहो काय हे, कशाला इतकी दगदग करताय तुम्ही? हा आणि इतक्या लवकर का उठलात? पुन्हा त्रास झाला म्हणजे? डॉक्टरांनी काय सांगितलंय, कुठल्याही प्रकारचा ताण करून घ्यायचा नाही. हे बघा, जोपर्यंत हे लग्न निर्विघ्नपणे होत नाही ना तोपर्यंत हा ताण जाणार नाही. तुम्ही कशाला काळजी करता? बाबाजी आहेत ना, बाबाजी, बाबाजी त्यांची कृपा आहे म्हणून आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालं की नाही. पुढे तसंच होणार. जय हो, जय हो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता मेघनांना अजिबात एकटं सोडायचं नाही. 24 तास त्यांच्यावर नजर ठेवायची, कोणी ना कोणी सतत त्यांच्या बरोबर असायला हवं. कळलं? आदित्य देसाईंना त्यांना जर भेटायचं असेल तर म्हणावं इकडे या, भेटा, काही ती बोला आणि परत जा. बाहेर कुठेही सोडायचं नाही. कळलं? आणि खास करून ती रश्मी. रश्मी बरोबर अजिबात जायला द्यायचं नाही. थोडं बोलू का काका? काय सांगणार तुम्ही? हा, मेघनाला त्या फाटक्या चट्टीवाल्याशी लग्न करू दे, हेच सांगणार ना? लग्न म्हणजे दोन प्रेमी जीवांचं मिलन आहे वगैरे वगैरे, हेच सांगणार ना? हो, हे सगळे डायलॉग तोंडपाठ आहेत मला, पण पैशाअभावी जगायचं कसं याची साधी तोंड ओळखही नाहीये तुझी. मेघनाचीच काय, तुझी सुद्धा अशी अवस्था व्हायला नको ही आमची इच्छा आहे. काका, हे तिचं आयुष्य आहे आणि ते तिने कुणासोबत घालवावं हा डिसिजन पूर्णपणे तिचा आहे. काका, तो मुलगा स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. तुम्ही जर तिचा चॉईस एक्सेप्ट करणार नसाल तर निदान तिच्या प्रेमाला रिस्पेक्ट तरी द्या. पण प्लीज असं त्याच्याविषयी वेडवाकडं बोलू नका. मी कुणाला एक्सेप्ट करायचं, कुणाला नाही, कुणाला रिस्पेक्ट द्यायचा, कुणाला नाही, हे तुझ्याकडून शिकायची गरज नाहीये.
आधी स्वतःच वय, स्वतःची अक्कल, स्वतःचा अनुभव काय आहे बघ, त्या लिमिट मध्ये राहा आणि मग माझ्याशी बोल. शहाणपणा करायचा नाही. आणि इथे राहून मेघनाचे कान भरणार असलीस ना, तुझ्या बापाला बोलवून घेईन आणि घेऊन जा म्हणून सांगेन. नाहीतर आता चालायला लाग. नानानू माका निवडणुकीचं टेन्शन नाही आहे. टायमात जाऊक लागत ना प्रचारासाठी. नाना कुडाळकरांनी हॉल फायनल केला देखील, ऍडव्हान्स भरला. गुड. नानानू आपलं मांडववालं पण फायनल झालं. फायनल झालो म्हणजे काय? राणीचा शब्द बोलूची कुणाची हिंमत आ. एक चिठ्ठी मारलं ना तर कोकण कन्येतून माणसं हजूर. काय कोकण कन्येतून? कोकणात माणसाची कामं कशी असता माहित? रेषेच्या बाहेर सुदभर काय जाईल, जायच्या थय. अहो माडावरच्या अर्ध्या माडासाठी कोर्ट कचेऱ्या करणारा माणूस तो. त्याचा काम कसा चोख असतला. हा राण्यानू तुमका माझ्या मनातली गोष्ट सांगतय. बाद झालं कोकणी, आता मराठीत बोलतो. माझी फार इच्छा होती हो की आदित्यचं लग्न ना तिकडे छान कोकणात करावं. हे हॉल बिल सगळ्या तेस्तेच झाल्या. मग छान असं झाडा पानात, डोंगर कुशीत, थावळीच्या मांडवात निवांत आनंद घेत घेत लग्न लावायचं. आणि मग लग्न झाल्यावर या नवदाम्पत्याला तिकडे आंबोलीला, तारकर्लीला किंवा तिरिकोलला पाठवून द्यायचं मस्त. कसा लाग बोलला असा नानं. बर आणखी काय करूस आता सांगा. सगळं काही झालेलं आहे आणि काय लागलं तर तुम्ही आहातच की नाही. बरोबर आहे. मी काय म्हणतोय, लग्न नाही तरी हनीमूनसाठी धाडा आदित्य कोकणात. आणि मग समजा त्याने नाही म्हटला तर तुम्ही माईन काय घेऊन जा ना सेकंड हनुमून साठी. अरे जात नाही, ही सेकंड हनीमूनची आयडिया सांगून येतो आमच्या मोरांब्याच्या बरणीत. सांगू नका. बँकॉक, सिंगापूर, मलेशिया, स्वित्झर्लंड आणि अगदीच बाहेर जायचं नसेल तर केरळ, काश्मीर, राजस्थान. तू फक्त चॉईस कर. तू सांगशील ना तिथेच जायचं आपण. हे एवढी टेन्स नको यार. नाही म्हणजे तुझ्या मनात आणखी काही वेगळं ठिकाण असेल तर मोकळेपणानं सांग मला. यातलंच एक निवडलं पाहिजे असं काही नाही. सो यू टेल मी. सॉरी हा मेघनाला मी तुमच्या बरोबर बाहेर जायला दिलं नाही. काय आहे अहो, तिचं लग्न होईपर्यंत ना तिला घराबाहेर पडू देऊ नका असं बाबाजींनी सांगितलंय, त्यामुळे जरा. नाही हो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही चहा घ्या ना. चालू देत तुमच्या गप्पा, मी आलेच. तर मी काय म्हणत होतो की जे काय मी हाय रश्मी. हाय. ए काय झालंय? यू आर साऊंडिंग लिटिल लो. आमच्या मुंबईत बोर होत आहे का? नाही तसं नाही. ए काहीही प्रॉब्लेम असेल ना तर प्लीज सांग मला. वी आर फ्रेंड्स है ना. या मॅडम तर माउंट क्वीनच आहेत. वाईट होता का? सॉरी
मेसेज का डिलीट केलास? नाही रश्मी, बाबांना काय झालं तर? अगं काकांवर फक्त ताण होता, त्यांच्या तब्येतीला काहीच झालेलं नाहीये. हे बघ मेघना, मी सगळे रिपोर्ट पाहिलेत, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण रश्मी, अँड बिलीव मी, आदित्यशी लग्नच करून तू त्यांच्या समोर गेलीस ना, तर नाईलाजाने का होईना ते तुला एक्सेप्ट करतील. अगं मुलगी आहेस तू त्यांची, त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. हे बघ तू थोडी थांब राह, सगळं नीट होईल. आतापर्यंत केलेले सगळे प्रयत्न फसलेत का माझे? त्यामुळे ना आता भीती बसली आहे माझ्या मनात. पण म्हणून तुझं ज्या माणसावर प्रेम नाहीये अशा माणसाबरोबर सगळं आयुष्य काढणार आहेस का? हे बघ हा आदित्य देसाई चांगला मुलगा वगैरे सगळं ठीक आहे, तू थोडी फर्म राहा ग, मी करते सगळं मॅनेज. काय करणार आहेस तू? हे काय काय करतेस तू? आता आदित्य देसाईला पत्र लिहिते. ए नाही यार रश्मी, नाही नको. हे बघ मला बाबांची खूप भीती वाटते आणि काळजी सुद्धा. नाही नाही, पत्र नको. मेघना, अगं अशाने जन्मभर अशा माणसाशी बांधली जाशील ज्याच्यावर तुझं अजिबात प्रेम नाहीये. हे बघ एकदा लग्न झालं ना की सगळं संपलं, मग काहीही करता येणार नाहीये तुला. आता संधी आहे, तुला कळत का नाही? सगळं पटतंय ग मला, सगळं पटतंय. पण नाही, आत्ता आत्ता ह्या क्षणी तरी नको. बाबांना काल काय झालं बघितलंय ग मी, त्यांच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी. मेघना, बाबांना काही एक झालेलं नाही ग रश्मी. बाबा आहेत ते माझे, आणि माझ्यामुळे जर त्यांना काही झालं ना तर मी आयुष्यभर माफ नाही करू शकणार स्वतःला. मेघना, त्यांच्या जीवापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी. अय्या, हे काय अमित, तू अजून इथेच आहेस? कपड्यांच्या खरेदीला जायचं नाहीये का तुला? आणि काय रे शहाण्या, स्वतःच कशाला तीन तीन शर्ट ट्राय करत बसलाय? पुन्हा एकदा नवरदेव व्हायचं वाटत तुला? मग नवरदेवाचा मोठा भाऊ आहे, कडक दिसायला पाहिजे का नाही? आधी त्याचं झालं का रे फायनल सगळं? त्याचं कपड्याचं डिपार्टमेंट तुझ्याकडे आहे ना? हो, पण तो सूट नको म्हणतोय आणि शेरवानी पण नको म्हणतोय. तेच तर आहे ना. बरोबर आहे तसं, म्हणजे उगाच 20-25 हजार रुपये खर्च करायचे आणि नंतर ते कपडे वापरले जात नाही, अगं पडून राहतात. हे बघ, म्हणताना सुरुवातीला सगळेच असं म्हणतात, पण लग्न आयुष्यात एकदाच होतं असं म्हणून खरेदी सुद्धा करतात. पण तुला आधी त्याचं माहिती आहे ना, एकदा ठरलं की ठरलं, मग जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, त्यात काहीही फरक पडणार नाही. आता ह्या मुलीच्या बाबतीतच बघ ना, त्याने एकदा ठरवलं की लग्न हिच्याशी करायचं म्हणजे हिच्याशीच करायचं. काय चाललंस काय तू? ही मुलगी ही मुलगी, आता ठरलंय ना सगळं, मग मेघना म्हण की. काय प्रॉब्लेम आहे? हे बाबा, असं काही बोलू नकोस हा, कुणी ऐकलं ना तर अर्थाचा अनर्थ होईल. काय इश्यू काय? इश्यू असं काही नाहीये रे, पण म्हणजे ना ती जरा अशी खुमी टाइप्स वाटते, म्हणजे अबोल वगैरे. हे फक्त मला एकटीलाच नाही वाटत, अर्चूला सुद्धा असंच वाटत. हो तर विचार तू तिला. काय बायकात ग तुम्ही, ही शपथ खरंच? तुम्ही तिघी ना धबधब्यासारख्या बडबडत असता, जरा तिला जरा वेळ द्या ना. ए अमित प्लीजच, हा आम्ही काय एवढ्या बावळट नाही आहोत. आणि तुला सांगते, पहिल्या दिवसापासून ती स्वतःहून आमच्याशी कधीही बोललेली नाहीये. स्वतःहून म्हटलं मी, कळलं ना? अरे पण तिला जरा तिच्या स्वभावानुसार राहू देत ना. आणि कसं आहे, शेवटी तुमच्या गोताळ्यामध्ये आली ती लागेल आपोआप बडबड करायला. काय कळलं ना? बरं ऐक, आदित्यने त्याच्या कपड्यांचं फायनल केलेलं आहे,
आपण फक्त शेड्स डिसाइड करायचे. मी खूप एक्साइटेड आहे. आदित्यला मानलं पाहिजे. कुणाच्याही आग्रहापुढे मान नाही तू कोली. अरे मग भाऊ कोणाचा आहे? आपलं तेच खरं करणाऱ्याचा भाऊ आहे तो. मी आलो सर. बाबाजी किती वेळा सांगितलं माझं विना ड्रॉर उघडे टाकू नका. आदित्य देसाईची पत्रिका मी जपून ठेवलेली बाहेर कुणी काढली? रेशीम गाठी.